महाविकास आघाडीतील नेत्यांकडून आव्हान, अभिषेक कळमकर यांची डोकेदुखी वाढली. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांसाठी अर्ज माघार घेण्याची शेवटची तारीख होती. या दिवशी महाविकास आघाडीचे काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, भगवान फुलसौंदर यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. परंतु महाविकास आघाडीतील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शशिकांत गाडे यांनी दाखल केलेला अपक्ष उमेदवारी अर्ज माघार घेतला नाही, त्यामुळे कळमकर यांची डोकेदुखी वाढली आहे. तर दुसरीकडे सुवर्णा कोतकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे, त्यामुळे नगर शहरामध्ये आता दुहेरी नाही तर तिरंगी लढत होणार आहे. याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोमवारी 4 नोव्हेंबर रोजी दुपारी 5 वाजता प्रसार माध्यमांना देण्यात आली. उमेदवारी अर्ज मी माघारी घेण्यासाठी दिला होता, परंतु टाइम संपल्यामुळे तो तसा राहिलेला आहे. मग तुमची उमेदवारी कायम आहे? उमेदवारी आता राहिलेली, आता ठरवत आम्ही काय करणार. मग तुम्ही प्रचार करणार आहात? शिवसेना बाकीचे जे भगवानराव असतील किंवा बाळासाहेबांनी काढला, भगवानरावांनी काढला ते 1 मिनिट उशीर झाला म्हणून राहिला. आमच्या काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे आज उमेदवारी अर्ज माघार घेतली. इथून पुढची भूमिका माननीय माजी महापौर संदीप दादा कोतकर यांनी जी काय नगर विकासासाठी स्वप्न पाहिली होती ती साकार करण्यासाठी लवकरच आम्ही नगर शहरामध्ये येऊ. तुम्हाला पाठिंबा वगैरे देणार ते आता आगामी काही काही वेळेत काळात ते तुम्हाला दिसेल. येणाऱ्या काळामध्ये महापालिका आता सांगितलं मी की जे काय संदीप दादांनी शहर विकासासाठी जी काही स्वप्न बघितली होती ती लवकरच आम्ही त्या माध्यमातून पूर्ण करू. तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर. जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर.